नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्ही आर जी पेंटिंग अँगल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला चित्रकलेतील मूलतत्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. चित्रकलेतील मूलतत्वे जे आहेत, एकूण 5 मूलतत्वे आहेत, त्या मूलतत्वाचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर रेषा, आकार, रंग, छायाभेद आणि पोत या 5 मूलतत्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. रेषा म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, रेषा आखत असताना आपल्याला तिरपी रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, वक्र रेषा, लयदार रेषा ह्या रेषेचा वापर करून आपण चित्रनिर्मिती करत असतो. तर विद्यार्थ्यांनी सर्रास जसं एखाद्या मुळाक्षरामध्ये किंवा एखादं अक्षर सुधारण्यासाठी जसं आपण मुळाक्षराचा सराव करतो, तसंच आपल्याला ड्रॉईंग सुधारण्यासाठीचा, ड्रॉईंग चांगलं करण्यासाठी, चित्र रेखाटन चांगलं करण्यासाठी आपल्या रेषेची अभ्यास होणं खूप गरजेचं आहे आणि रेषा प्रभावी बनवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी रेषेचा सराव करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आकार. विद्यार्थी मित्रांनो, रेषेनुसार आकार तयार होत असतो. आता आकारामध्ये कसं असतं, आकार जे त्याच्यामध्ये कसं 3-4 प्रकार या ठिकाणी पडतात. तर आकारामध्ये पहिल्या सुरू जो आकार आहे, वास्तवादिक आकार, अलंकारिक आकार, भूमितिक आकार आणि विरूपित आकार असे आकार आहेत. आणि या आकारानुसार आपल्याला त्याची चित्राची मांडणी करायची असते. तर आता वास्तववादी म्हणजे काय? आपण जसं आहे तसं या ठिकाणी त्याचं रेखाटन करतो. वास्तववादी जसं आहे तसं रेखाटन आपण करत असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अलंकारिक आकार. आता अलंकारिक आकार म्हणजे काय? की आपण त्या काढलेल्या रेखाटनाला एक अलंकरण स्वरूपामध्ये रेखाटन करायचं असतं आणि त्या पद्धतीचं या ठिकाणी रेखाटन करून आपण त्याची एक निर्मिती करत असतो त्या अलंकारिक स्वरूपामध्ये. असं अलंकारिक आकारामध्ये त्याची आपल्याला मांडणी करायची आहे. अलंकारिक स्वरूप म्हणजे डिझाईन आपण ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर आहे विरूपित, जसं पगड्यासारखं किंवा थोडंसं एक विरूपित करणं, आपल्याला त्याचं विद्रूप स्वरूप जो आपण म्हणतो ना, तशा प्रकारचं रेखाटन करणं त्या या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रंग जो आहे, आता रंगामध्ये तुम्हाला प्राथमिक रंग, द्वितीय रंग आणि तृतीय रंग हे रंग आहेत. तर प्राथमिक रंग म्हणजे कोणते? लाल, निळा, पिवळा यांना प्राथमिक रंग असे म्हणतात. का? कारण हे रंग कुठल्याही रंगापासून तयार होत नाहीत, बरोबर आहे. त्याच्यानंतर द्वितीय श्रेणीचे रंग, प्राथमिक रंगाच्या मिश्रणातून हे द्वितीय श्रेणीचे रंग तयार होत असतात. त्याच्यामध्ये नारंगी, हिरवा, जांभळा आणि बाकीचे जे रंग आहेत 6 रंग, म्हणजे हे प्राथमिक आणि द्वितीय रंग म्हणून 6 होतात. आणि बाकीचे जे एकूण 6 रंग आहेत ते या ठिकाणी आपल्या तृतीय रंगामध्ये येतात. ज्याचं प्रमाण जास्त आहे त्या नावाने त्याला आपण ओळखतो, बरोबर आहे. तर या पद्धतीचे असे 12 रंगाचं रंगचक्र आहे. 12 रंगाचा वापर आपण चित्र रंगा या चित्रामध्ये आपण करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं बेसिक खूप गरजेचं आहे ते म्हणजे प्राथमिक रंगाची माहिती. प्राथमिक रंग मिळाले तर द्वितीय रंग आपोआप तयार होतात, त्यानंतर तृतीय रंगसुद्धा तयार होत असतात. त्यानंतर छायाभेद. आता छायाभेद म्हणजे आता लक्षात घ्या, आपण छटा म्हणतो, म्हणजे एका रंगाची टोन तयार करता आले पाहिजे. म्हणजे आपण जर एखाद्या चेहऱ्यावरती रंगकाम करतो तर त्याची छटा म्हणजे टोननुसार आपल्याला काम करायचं आहे, ते आपण त्याला छटा या ठिकाणी म्हणतो. आणि त्यानंतर पोत. पोत म्हणजे काय? गुळगुळीत आणि खडबडीत, म्हणजे आपण ज्यावेळेस रंगकाम करतो त्यावेळेस आपण रंगवताना सुद्धा आपल्याला जर हात फिरवला अगोदर, पहिला प्लेन पेपर असतो, रंग दिल्यानंतर तो खडबडीत वाटतो, तोही पोत जाणवतो. किंवा आपल्याला रंग न देता आपण डायरेक्ट डोळ्यानेसुद्धा सांगू शकतो. समजा एखादं फॅन आहे, फॅनमध्ये कलर आपल्याला द्यायचा आहे, तो फॅनवरचा भाग एकदम प्लेन कलर असतो, म्हणून सांगू शकतो आपण गुळगुळीत पोत आहे. किंवा एखाद्या जमिनीवरचा आपण भाग काढतो तर तिथे खडबडीत भाग असतो, तर ते खडबडीत पोत आपण दाखवू शकतो. म्हणजे हाताला स्पर्श न करता मी पोत ओळखता येतो, किंवा डोळ्यांनी आपण न स्पर्श करता किंवा डोळ्यानुसतं पाहून सुद्धा आपण त्याच्यावरचा पोत सांगू शकतो. दोन पद्धतीने आपण पोत ओळखू शकतो. अशा पद्धतीने चित्रकलेतील 5 मूलतत्वाची माहिती आपण पाहिलेली आहे.